मी डॉक्टरांशी माझ्या बोलत आहे म्हटलं की पुण्यातनं बाहेर गेलं असतं तंगड बोडीन <laughs> हे आमचे डॉक्टर्स म्हणतात आता काय करायचं मग एक जीनियस प्लॅन असा आला की लाइव स्ट्रीम करूयात आपण शूट नमस्कार मी मधुरा शिधाय आणि कलाकृती मिळाल्यार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लवकरच आपल्या भेटीला एक नवाकोरा चित्रपट येतोय ज्याचं नाव थोडं वेगळं आहे नाव आहे आत्म पॅम्पलेट आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे त्या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक नमस्कार नमस्कार स्वागत आहे कलाकृती कसे आहात निर्जंतुक <laughs> 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 मी म्हटलं की नाव थोडंसं वेगळं आहे चित्रपटाचं या चित्रपटाचं नाव हेच का ठेवावं असं वाटलं आणि त्याच्या मागे एक काय विचार होता आजपर्यंत आपण अनेक महापुरुषांची चरित्र पाहिली महास्त्रियांची चरित्र पाहिली कारण अर्थातच ते त्या चरित्रपटांचा विषय होते मोठ्या मोठ्या माणसांची आत्मचरित्र असतात त्याला आपण चरित्र म्हणतो वगैरे वगैरे पण आमच्या डोक्यात असा विचार आला की जर एखाद्या छोट्याशा किरकोळ माणसाचं जर चरित्र दाखवायचं झालं तर त्याला काही आत्मचरित्र असा मोठा शब्द वापरणं योग्य होणार नाही तर काय शब्द वापरूया तर कदाचित ते सगळं चरित्र त्याचं एका पानामध्ये संपेल एका पॅम्पलेटमध्ये संपेल म्हणून आत्म आत्मपॅम्प्लेटचे दिग्दर्शक आहेत आपल्याबरोबर आशिष सर सर दिग्दर्शन म्हणजे असं एक म्हटलं जातं ते की दिग्दर्शक हा चित्रपटाचा कलाकारांपेक्षाही एक महत्त्वाचा भाग असतो आणि आम्ही तुमच्याबद्दल बरंच काय काय ऐकलं आहे ह्या चित्रपटादरम्यान मी असं ऐकलं की कोविडच्या वेळेस हा चित्रपट शूट करण्यात आला आणि त्यावेळेस तुम्ही आजारी असूनसुद्धा हा चित्रपट त्याच वेळेस तुम्ही फोनवरून कनेक्ट राहून सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात आणि पूर्ण केल्यात काय अनुभव होता म्हणजे असं झालं की कोविडच्या काळामध्ये जेव्हा आम्ही हे सगळं शूटिंग सुरू केलं तेव्हा पन्नास टक्के सिनेमा आमचा संपला आणि पन्नास टक्के सिनेमा संपल्यानंतर जेव्हा सेकंड ल uh, फेजचं कोविड जेव्हा इंडियामध्ये आलं तेव्हा आपण लॉकडाऊनमध्ये ते परत एकदा गेलो mm. आणि आमचं एक पन्नास टक्के शूट संपलं आहे आणि मी पुण्यामध्ये मग गेलो माझ्या घरी त्याच्यानंतर मलाच कोविड झाला त्याच्यानंतर मला हॉस्पिटलाईज करावं लागलं आणि साधारण एक तेवीस दिवस मी हॉस्पिटलमध्ये होतो त्याच्यातले सात आठ दिवस आय सी यू ऑक्सिजन सपोर्ट आणि असं काय म्हणजे बहुतेक माझ्या चित्रपटाला माझाच फोटो लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्याच्यानंतर जेव्हा घरी आलो तेव्हा मधुगंध म्हणजे याची बायको आणि माझी खूप चांगली मैत्रीण तिने मला फोन केला की पुढचं शेड्यूल कधी लावायचं म्हटलं का मी आज आलो आहे घरी तेवढी अरे पण असं असं आहे तर तिचा प्रॉब्लेम जेन्युअन होता की लहान मुलं ह्या वयात जी वाढतात पन्नास टक्के जी शूट झाली त्याच्यात जी कंटिन्युटीमध्ये अडकलेली मुलं आहेत त्यांचे आवाज बदलतात मिसरुडं फुटतात पिंपल्स येतात उंच्या वाढतात वॉटेवर सो so, ते सगळं व्हायच्यात आपल्याला शूट संपवावं लागेल म्हटलं बरं मी डॉक्टरांशी माझ्या बोलत आहे म्हटलं की पुण्यातनं बाहेर गेलं असतं तंगडमोडीन <laughs> हे आमचे डॉक्टर्स म्हणतात आता काय करायचं मग एक जिनियस प्लॅन असा आला की लाईव्ह स्ट्रीम करूयात आपण शूट त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये शूटिंगला परवानगी नसायची आपले बरेचसे कलाकार दमणमध्ये जाऊन शूट करायचे तर दमणला शूटिंगला परमिशन होते तेही लिमिटेड क्रूमध्ये तर जेवढं आता मुलं कंटिन्युटीच्या मुलांचं जेवढं राहिलेलं आहे शूट ते दमणला शूट करायचं ठरलं आमचं सगळं युनिट इन्क्लुडिंग परेश पासून ती मुलं सगळे तिकडे गेले आणि मी माझ्या घरी व्हिडिओ कॉलवरती माझ्या लॅपटॉपवरती बसलो होतो जसं आपण शूटिंगला मॉनिटरवरती सगळं बघतो तसं मी माझ्या लॅपटॉपवरती ते सगळं बघत होतो आणि मी जे इन्स्ट्रक्ट करत होतो ते ऐकू येण्यासाठी या लोकांनी तिकडे स्पीकर्स लावले होते सो so, वर्क फ्रॉम होमसारखं डिरेक्शन फ्रॉम होमसुद्धा मी या सिनेमा करून बघितलं आहे लेखन केलं तुम्ही या चित्रपटाचं पण एक लेखक म्हणून कधी असं होतं का की एखादा डायलॉग लिहिला किंवा संवाद त्यानंतर ज्या वेळेस तुम्ही ते ऐकता त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं की नाही हे इथे अजून वेगळ्या अर्थी बसलं असतं किंवा हा इथे चपखल बसला असता चा। त्याच्यात काही चेंजेस करायचेत असं कधी होतं नंतर असं कधी होतं नंतर <laughs> असं सतत होतं आत्ता मला हरिश्चंद्राच्या फॅक्टरीचा चार चुका विचार मी सगळा चित्रपट रिशूट करायला तयार आहे तेव्हा प्रत्येक चित्रपट झाल्यानंतर आता मी लेखक आणि दिग्दर्शक असं दोन्ही काय गाठोडं असल्यामुळे मला ते पटापटा सुचत जातं माझा कुठलाही चित्रपट मी आत्ता परत तेवढ्याच जोमानी रिशूट करू शकतो इतका मला त्याच्यामध्ये त्रुट्या आणि उणीवा जाणवतात पण हा मी पहिल्यांदीच एक स्वतंत्र लेखक म्हणून लिहिलेला प्रकार असल्यामुळे आणि ती एक शिस्त आहे की आता ह्याच्यात आपण फक्त लेखक आहोत आता चित्रपट दिग्दर्शकाचा आहे तो ज्याप्रमाणे चित्रित करेल तो ज्याप्रमाणे करवून घेईल तो त्याचा मुद्दा आहे mm. त्यामुळे त्याच्यामध्ये मला मग मा फार काय म्हणतो आपण त्याला गुंता गुंतागुंत झाली नाही माझी फार किती शिस्त असल्यामुळे हे त्याचं डिपार्टमेंट हे माझं डिपार्टमेंट परिसरांकडून तुम्हाला दिग्दर्शक म्हणून काय काय गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला वापराशा वाटल्या की त्यांच्याकडून आपण ह्या गोष्टी आणि काय आत्तापर्यंत त्यांनी माझ्याबरोबर अनेक चित्रपट केलेले असल्यामुळे दिग्दर्शन करताना नक्की काय करायचं नसतं हे तो डेफिनेटली शिकलेला होता त्या <laughs> सगळ्या गोष्टी टाळून मग त्यांनी स्वतंत्रपणे ते केलेलं आहे फॉर एक्झाम्पल नाही म्हणजे परेश हा मला या क्षेत्रामध्ये गुरुस्थानीच आहे त्याच्याकडनं दरवेळेस प्रत्येक सिनेमाच्या वेळेस मला काहीतरी वेगळं शिकायला मिळतं आता म्हणजे हरिशचंद्राच्या फॅक्टरीचं तू बघितलंस तर कॅमेरा मुवमेंट करायची नाही हे ठरलं होतं खूप स्टॅटिक कटिंगमध्ये फिल्म शूट झाली पुढचाच सिनेमा एलिझाबेथ एकादशी त्यांनी एस एल आर कॅमेरावरती शूट केलं कॅमेरा कुठेही कसाही हालत होता hmm. पुढच्या सिनेमामध्ये मग चिव चि चौकामध्ये काहीतरी वेगळंच होतं hmm. त्याच्यानंतर आत्ता आलेलं वाळवी वाळवीमध्ये त्याचं एक अप्रोच वेगळं होतं तर दरवेळेस काहीतरी ही ब्रेक्स हिज ओन मेथडॉलॉजी आणि ते मस्त शिकण्यासारखं असतं आता जेव्हा त्यांनी मला स्क्रिप्ट लिहून दिलं ना त्या स्क्रिप्टमध्येच एक इनहेरंट एक वेगळं स्टाईल होती तुम्ही जेव्हा सिनेमा बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की अशा प्रकारचं लेखन आपण फार बघत नाही की खूप असं वैचित्र्यपूर्ण खूप असं तिरकस विनोद असलेला आणि विचित्र शैली असलेलं लेखन आहे तर त्याला कॉम्प्लिमेंट करणारं डिरेक्शन आपलं असलं पाहिजे म्हणून मग ते खूप मोठा टास्क होता होता पण मी आणि माझा सहकारी कॅमेरामन जो आहे माझा सत्यजित आम्ही मिळून एक स्टाईल डेव्हलप केली आणि त्या स्टाईल प्रमाणे आम्ही याचं शूट केलं आणि ते आता लोकांसमोर येईल <laughs> पण सगळ्यात जास्त चॅलेंजिंग काय होत एक दिग्दर्शक म्हणून कारण का तो काळ दाखवणं तसाच्या तसा उभा करणं पडद्यावर हे एक खूप मोठं चॅलेंज असतं तुम्हाला ते कितपत चॅलेंजिंग वाटलं ॲक्शन आणि कट म्हणणं फार चॅलेंजिंग असतं <laughs> ते त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे <laughs> म्हणजे चॅलेंजिंग तर आहेच आहे नो डाऊट अबाउट इट प एक तर पहिली गोष्ट म्हणजे पहिला सिनेमा इंडिपेंडंटली आपण करतो आहे त्याचं खूप मोठं दडपण असतं कोणीतरी एक एक्स अमाऊंट आपल्या डोक्यावरती लावलेली आहे तर हे खूप म्हणजे टेन्शनचं काम असतं पण अर्थात पण तांत्रिक भागामध्ये असं की सिनेमाच्या तंत्रज्ञानाविषयी मला काही फार अडचण नाही आहे कारण इतक्या वर्षाचा तो अनुभव आहे ते आपल्याला येतं पण यावरती जाऊन एक एक्स फॅक्टर जो असतो तो आपल्याला जमेल की नाही ते फायनल प्रॉडक्ट हाती आल्याशिवाय तुम्हाला कधीच कळत नाही ते फायनली आल्यानंतर म्हटलं हा की आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी जमल्यात आणि कसं आहे तो सांगत नाही आहे पण एक असं काय म्हणतो अप्रत्यक्ष दडपण त्याच्या मनावर असणार कारण चित्रपट हा त्याच्या आयुष्यातल्या घटनांवर आधारित आहे तो जो महापुरुष आहे आत्मो पॅम्ब्लेटच्या मागचा तो हा आहे त्यामुळे आता आपल्याच आयुष्यात घडलेल्या घटनांना न्याय द्यायचा आहे किंवा या शैलीमध्ये न्याय द्यायचा आहे याचं एक वेगळं क्रिएटिव्ह दडपण असणार त्याच्यावर <laughs> लेखन करताना कधी तुमच्यातला दिग्दर्शक असं मध्येच जागावायचा की नाही अजिबात नाही मी अत्यंत म्हणजे स्वच्छ विचार आहेत त्या बाबतीतले की हे लेखन आहे लेखन करताना मी वाटतेल तसं लिहिलं कारण ते लेखनच करायचं असतं तिथे तुम्ही सगळ्या तुमच्या कल्पना प्रत्यक्षात कागदावर उतरवायच्या असतात आणि मग दिग्दर्शक ठरवतो त्यापैकी किती कितींचं नीट चित्रण होऊ शकतं त्या पडद्यावर त्याचं आता चित्र रूपांतर होणार आहे ते कसं करायचं त्यामुळे म्हणूनच आपण चित्रपटाला दिग्दर्शकाचं माध्यम म्हणतो ते अगदी बरोबर आहे आणि त्यामुळे हा चित्रपट माझ्यापेक्षा आशिष पेंडेच्या जास्त आहे सरांकडूनच ऑनस्क्रीन एवढं कौतुक होतं कसं वाटतंय <laughs> मला सवय नाही याची खरं बोलतो का खोट आहे नंतर विचारतो <laughs> मलाही करायची पण सवय नाही आहे बरोबर आहे त्याचं सर एक ना असं साधारण एक माझ्या ऐकण्यामध्ये एक असं साधारण एक गणित झालं की परेशमुखाची सर म्हणजे चित्रपट सुपरहिट सो तुमची जी हो असं आहे कारण तुमचं लेखन दिग्दर्शन ह्या सगळ्या गोष्टी इतक्या छान असतात म्हणजे कोणताही तुमचा चित्रपट बघितला म्हणजे त्याची चौका असेल किंवा वाळवी असेल हलका फुलका चित्रपट असतो शेवटी काहीतरी एक छान बघायला नेम नेहमी मिळतंच कायम तुम्हाला काय वाटतं ह्याच्या मागचं हे हे को या यशाचं यशामागचं काय असावं एखादं कारण मी काय हा 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 <laughs> सॉरी सॉरी हा 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 <laughs> नाही आता ह्याचं काहीच असं काही मी असं नेम धरून काही ठरवून तर करत नाही जे डोक्यात येतं ते आपण करतो आणि सुदैवाने मला जे काही सुचलं ते मला करायला मिळालं त्यासाठी निर्माते मिळाले हा परत एक वेगळा आकर्षणाचा मुद्दा आहे पण आता जे सुचलं ते मी केलं आहे त्यामुळे तो मा ते माझ्या पिंडातच आहे असं आपण म्हणू हे जे काय शैली असेल जे काय माझे माझं पदार्थ असेल माझ्या डोक्यातून बाहेर पडणारा तो आहे माझ्यात दिग्दर्शक म्हणून एक खास किस्सा कोणता आहे की की जो तुमच्या तुमच्या लक्षात लक्षात येईल अर्थात फिल्म राहणार आहे पण तरी एक खास आठवण सगळ्यात जास्त ओव्हरवेल्मिंग आठवण जर का कुठली असेल तर आमचा सिनेमा बर्लिन इंटरनॅशनल फेस्टिवलला सिलेक्ट झाला आणि बर्लिन इंटरनॅशनल फेस्टिवल म्हणजे जगातले टॉप तीन फेस्टिवलपैकी एक आहे आणि एक दिवस रात्री मी आपला आम्ही एंट्री पाठवली होती त्याचं काय होईल कोणाला माहिती रात्री दीड दोन वाजता असा झोपण्यापूर्वी एकदा मी मेल चेक करायला म्हणून एकदा लॅपटॉप उघडला आणि त्यांची मेल आली होती की तुमचा सिनेमा आम्ही इन्व्हाइट करतो आहोत या या सेक्शनमध्ये मी चार पाच वेळा ते वाचून बघितलं की हे खरं म्हणजे हा प्रँक तर नाही आहे कोणीतरी आपल्याला गंडवत तर नाही आहे ते वाचल्यानं लक्षात आलं की हे आपला सिनेमा या फेस्टिवलला सिलेक्ट झाला आहे अर्थात आपण असं काही स्वप्न बघून बनवत नसतो सिनेमा तो त्याच्या त्याच्या मेरिटवरती जात असतो अर्थात ती मेल आल्यानंतर मला जे काही झालं होतं ते मी सांगू शकत नाही आणि अर्थात तेव्हा जे मित्र ऑनलाईन होते सगळ्यांना फोन करू अरे असं झालं तसं झालं <laughs> आणि मग सगळे परत व्हिडिओ कॉल झाला सगळे व्हिडिओ कॉलवरती बोलले सो इट वॉज अ व्हेरी मेमोरेबल मोमेंट चांगल्या कामाचं आणि कष्टाचं फळ नेहमी गोडच मिळतं मला खूप मस्त वाटलं तुमच्याशी गप्पा मारून पण जाता जाता आता सगळ्यांना एक काय सांगायला आवडेल काय अपील करायला आवडेल की सहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी हा चित्रपट चित्रपट लागत आहे तेव्हा तो अवश्य पाहावा सहा ऑक्टोबर दोन हजार <laughs> जायचं म्हणजे जायचं फार तारीख आहे काय जगाच्या जगा जगाचा इतिहास बदलणारी तारीख आहे हे लक्षात घ्या थँक्यू सो मच so आणि तुमच्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा